चिमूर पंचायत समिती अंतर्गत विकास कामांचा पट्ट्याबोळ झाला असून याला पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप चिमूर पंचायत समितीचे उपसभापती शांताराम सिलवटकर यांनी केला आहे. चिमूर पंचायत समितीमध्ये रुजू झाल्यापासून संवर्ग विकास अधिकारी डोंगरे हे राजकीय दबावात येऊन कामे करीत असल्याचे सिलवटकर यांनी म्हटले आहे. चिमूर पंचायत समिती अंतर्गत सन 2013-14 पासून इंदिरा आवास व पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाची कामे ठप्प पडली आहेत. यासह अन्य विविध विकास कामांवरही विपरीत परिणाम होत आहे. भ्रष्टाचार गैरव्यवहार प्रकरणातील दोषींना अभय दिला जात आहे. याला सर्वस्वी संवर्ग विकास अधिकारी डोंगरे हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेलवटकर यांनी केली आहे. ज्ञानेश्वर जुमनाके, जय विदर्भ न्यूज, चिमूर. हलगर्जीमुळे विकास कामात अडथळा होता. सन 2013-14 इंदिरा आवास, पंतप्रधान आवास, अनेक घरकुलांचे प्रलंबित कामे असून विस्तार अधिकारी यांनी 1 वर्षापासून वेळी चौकशी करीत नाहीत. त्या ग्रामपंचायत चकजटेपार येथे MRE काम झाले असताना सन 2013-14 काम नसतानासुद्धा किंवा ग्रामपंचायतचे डिमांड नसतानासुद्धा पंचायत समितीने 1,45,000 रुपये ग्रामपंचायतीचे दिले कसे. रोजगार सेवकाचे TADA 1 वर्षापासून प्रलंबित आहेत. जलसिंचनची विहिरीची कामे अपूर्ण आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 500 विहिरीचे वर काढले दिले असताना तालुक्यातील फक्त 50 विहिरीचे काम सुरू असताना दिसतात. या कारणाची सर्व संबंधित पंचायत समितीने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशीचे आदेश दिलेले नसून यामध्ये BDO विस्तार अधिकारी हे दोषी असल्याचे वाटते. या कारणाने BDO यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.